आणि यानंतर मुंबईकरांसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी येते आहे. मुंबईकर घरी परत जाण्याच्या वेळी मुंबईतली लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे. गर्दीच्या वेळी 84 लोकल गाड्या रद्द झालेल्या आहेत. मुंबईमध्ये शुक्रवारी रात्री मोटरमनच्या मृत्यूमुळे युनियन आता संतप्त झालेली आहे. शुक्रवारी रात्री म्हणजे काल रात्री एका मोटरमननी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलेली होती आणि त्यानंतर आता मोटरमनच्या नाराजीचा लोकल सेवेला फटका बसताना दिसतो आहे. नोटिशीच्या तणावाखाली मोटरमननं आत्महत्या केली असा आरोप युनियनचा आहे आणि त्यामुळे मोटरमनच्या या नाराजीचा लोकल सेवेला फटका बसलेला आहे आणि ऐन गर्दीच्या वेळी 84 लोकल रद्द झालेले आहे. संध्याकाळची ही वेळ गेल्या काही तासांपासून याचा परिणाम मुंबईकरांना भोगावा लागतोय. स्वप्नील नीराजी सध्या आपल्यासोबत आहेत, चीफ पीआरओ आहेत मध्य रेल्वेचे. स्वप्नीलजी, नेमकी काय स्थिती आहे या क्षणी मध्य रेल्वेची? मध्य रेल्वेमध्ये काल एक दुर्दैवी घटना घडली ज्याच्यामध्ये आपल्या एका मोटरमॅनचा जीव गेला. हो, ही घटना ट्रेस पासिंगची पण होती. हा मोटरमॅन जो आहे तो भायखाच्या जवळ प्रगती एक्सप्रेसच्या धडकेने हो मृत पावला. या मोटरमॅनचं जे फ्युनरल होत ते आज दुपारी 12 वाजता करायचं नियोजित होत, पण त्याचे नातेवाईक जे आहेत, जवळचे नातेवाईक जे आहेत, ते पोहोचू शकले नाहीत 12 वाजेपर्यंत, ज्यामुळे हे जे फ्युनरल आहे ते साधारणपणे संध्याकाळी 5-5:30 दरम्यान होऊ शकलं. आणि या फ्युनरलला अटेंड करण्यासाठी एक सिग्निफिकंट संख्येने मोटरमॅन गेले होते. त्याच्यामुळे मध्य रेल्वेच्या सध्याच्या ऑपरेशन वरती थोडा इम्पॅक्ट झालेला आहे. सगळेच जण कंट्रोलमध्ये आहेत आणि कंटिन्युअसली ह्या सिच्युएशनची मॉनिटरिंग केली जात आहे. ज्या गाड्या कॅन्सल केल्या गेल्या आहेत त्यातल्या मुख्यत्वे करून ज्या छोट्या डिस्टन्सच्या गाड्या होत्या, CST टू कुर्ला, अशा गाड्या कॅन्सल केल्या गेलेल्या आहेत. ज्या लांब डिस्टन्सच्या लांब जाणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्या आपण प्रयत्न केलेला आहे की अवेलेबल रिसोर्सेसनी चालवायचं आहे. स्वप्नीलजी, आतापर्यंतची माहिती येते 84 ते 85 गाड्या फेऱ्या रद्द झाल्याचं कळत आहे. नेमकी ऑथेंटिक आकडेवारी काय आहे, किती गाड्या रद्द झाल्यात? आता सध्या पर्यंतच्या 104 गाड्याच्या जवळपास आपल्या रद्द झालेल्या आहेत आणि ही संख्या अजून थोडीशी वाढण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये हार्बर आपण टोटल 1810 गाड्या चालवतो. मध्य रेल्वे रोज 1810 गाड्या चालवते, ज्याच्यातल्या आता 105 जवळपास गाड्या कॅन्सल कराव्या लागलेल्या आज दिवसभरामध्ये. आपल्याला हे फक्त मध्य रेल्वेवरच याचा परिणाम झालाय की हार्बरवर सुद्धा याचा परिणाम झालाय? नाही, मध्य रेल्वेच्या अंतर्गत दोन्ही पण येतात, मेन लाईन आणि हार्बर लाईन. मेन लाईन, हार्बर लाईन, ट्रान्स हार्बर ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या मध्य रेल्वेच्याच ह्याच्यावरती येतात. तर याच्यापैकी ह्या तिन्ही लाईन्सच्या मिळून गाड्या ज्या आहेत त्या आता सध्यापर्यंत 104-105 गाड्या कॅन्सल झालेल्या आहेत. 105. डॉक्टर स्वप्नील, आतापर्यंत तुम्ही म्हणताय की 100 जास्त गाड्या रद्द झालेल्या आहेत. आज दिवसभराचा, दिवस संपेपर्यंतचा, शेवटच्या लोकलपर्यंतचा विचार केला तर साधारण टोटल किती गाड्या रद्द होऊ शकतात? या गाड्यांची जी संख्या आहे ती साधारणपणे 120 जाईल असा अंदाज आहे. आपला प्रयत्न कंटिन्युअसली चालू आहे की या गाड्यांची संख्या जितकी कमी करता येईल तितकी कमी करता यावी. यासाठी नेमके काय प्रयत्न करताय आपण डॉक्टर स्वप्नील? आणि मोटरमनचं तुम्ही जे सांगताय की अंत्यसंस्कारासाठी त्यांना उशीर झाला, मात्र प्रत्यक्षात जी माहिती मिळते आहे दुसरीकडून, इतर स्रोतांकडून, त्याच्यानुसार हे संतप्त झालेले आहेत आणि यामुळे हे कामावर येत नाहीत असं कळतंय, नेमकं तथ्य काय आहे? असं जर कामावरती मोटरमन आले नसते तर सगळ्याच गाड्या चालू शकल्या नसत्या. 1810 आपण साधारणपणे आता 105 समजा, म्हणजे मॅक्सिमम 110 जरी गाड्या म्हटल्या तरी मध्य रेल्वे साधारणपणे 1700 गाड्या चालवते आहे. जर मोटरमन कामावर आले नसते तर आपण ह्या 1700 गाड्या चालवू शकलो नसतो. स्वप्नीलजी, इतर अल्टरनेट सोय काय, व्यवस्था काही करण्यात आलेली आहे का? कारण अशी परिस्थिती येते त्यावेळी इतर यंत्रणांचा मदत घेतली जाते, सहारा घेतला जातो, असं काही सोय तुम्ही करता आहात का किंवा यंत्रणांकडून होतीये का? बेस्टला आणि बाकी सगळ्यांना आपण ईमेलद्वारे पण इन्फॉर्मेशन दिलेली होती. आपण हे सकाळीच याची कल्पना केली होती की बाबा हा आपल्याला अडचण येईल, पण
आमच्या कल्पना ही होती की 12 वाजता नॉन पीकचा पिरियड ज्यावेळेस असतो आपला, त्यावेळेस मध्ये जर फ्युनरल झालं तर त्याच्यामध्ये जास्त त्रास होणार नव्हता, पण आपण तरीही बेस्टला ऍडिशनल सर्व्हिसेस चालवण्यासाठी सकाळीच रिक्वेस्ट दिली होती. निश्चितपणे धन्यवाद डॉक्टर स्वप्नील नीलाजी, पुढारी न्यूजला आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आत्तापर्यंत साधारण 105 लोकल फेऱ्या रद्द झालेल्या आहेत. इथून पुढे सुद्धा अजून 10 ते 15 लोकल फेऱ्या रद्द होऊ शकतात आणि आज दिवसभरात मिळून 120 आसपास लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे असं डॉक्टर स्वप्नील यांनी सांगितलेलं आहे. मध्य रेल्वेवर मेन लाईनला याचा सर्वाधिक फटका बसलेला आहे, मात्र त्याचबरोबर मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या हार्बर लाईनवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे. मात्र बेस्टची मदत यासाठी घेतली जाते आहे आणि याचा परिणाम प्रवाशांना अर्थातच सहन करावा लागणार आहे.